नमस्कार मित्रांनो, मी अक्षदा देशमुख. प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. AMVI 2020 साठी आपण रेग्युलर लेक्चर सिरीज सुरू केली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहोचावी यासाठी हे आमचे व्हिडिओज नक्की शेअर करा. तुम्हाला आवडल्यास लाईक व कमेंट जरूर करा, आणि काही डाऊट व क्युरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीचे 10 MCQs घेणार आहोत. आपण ऐकलं असेल, वी आर नॉट मेकर्स ऑफ हिस्ट्री बट वी आर मेड बाय हिस्ट्री. ह्यासाठीच आपल्याला हिस्ट्री माहीत असणं नक्कीच गरजेचं आहे. सुरू करूया आजच्या आपल्या या लेक्चरला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नील दर्पण पुस्तकाचे नाव कोणी लिहिले? आपले पर्याय आहेत अ बंकिमचंद्र चॅटर्जी, ब रवींद्रनाथ टॅगोर, क दीनबंधू मित्र, ड वरीलपैकी कोणीही नाही. आपले बरोबर उत्तर आहे क दीनबंधू मित्र. नीलदर्पण हे पुस्तक दीनबंधू मित्र यांनी लिहिले आहे, जे 1858 ते 1859 कालावधीत लिहिण्यात आले. दीनबंधू मित्र हे बंगाली लेखक असून त्यांनी इंडिगो रिव्हॉल्ट या विषयाच्या संदर्भात हे पुस्तक लिहिलेले आहे. इंडिगो रिव्हॉल्ट ऍक्ट हा शेतकऱ्यांच्या संदर्भात होता. हा विषय लोकांसमोर आणावा व जागृती व्हावी यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले होते. आपला पुढचा प्रश्न आहे, पिंडारी युद्ध जे 1817 ते 1818 दरम्यान झाले याला आणखीन काय म्हटले जाते? आपले पर्याय आहेत अ पहिला इंग्रज मराठा युद्ध, ब दुसरे इंग्रज मराठा युद्ध, क तिसरे इंग्रज मराठा युद्ध, ड प्रथम कर्नाटका युद्ध. आपले बरोबर उत्तर आहे क तिसरे इंग्रज मराठा युद्ध. पिंडारी युद्ध जे 1817 ते 1818 मध्ये झाले त्याला तिसरे मराठा इंग्रज युद्धही म्हटले जाते. याला कारण असे, मराठ्यांना पिंडारी हे नेहमी मदत करत असत. युद्धाच्या दरम्यान इंग्रजांनी पिंडाऱ्यांवर हल्ला केलेला असताच ब्रिटिशांच्या लक्षात आले की पिंडाऱ्यांना मराठा साम्राज्य मदत करत आहे. याच कारणामुळे ब्रिटिशांनी मराठ्यांवरही हल्ला केला, आणि जो युद्ध ब्रिटिश आणि पिंडाऱ्यांमध्ये चालू होतं ते ब्रिटिश आणि मराठ्यामध्ये रूपांतर झाले. याच कारणामुळे पिंडारी युद्धाला मराठा इंग्रज युद्ध असे ओळखले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, इंग्रज म्हैसूर युद्धानंतर कोणत्या सिरिंगपट्टमच्या करारानुसार हानी झाली होती? आपले पर्याय आहेत अ पहिला, ब दुसरा, क तिसरा, ड चौथा. आपला बरोबर उत्तर आहे क तिसरे. इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये टिपू सुलतान यांनी हार पत्करून त्यांना करार करावा लागला होता, जो सेरिंगपट्टम करार होता. या करारानुसार त्यांना बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागल्या, म्हणून याला सर्वात जास्त हानी झाली असे युद्धात मानले जाते. या करारानुसार त्यांना राज्य तर गमवावेच लागले, त्यांची सेनाही बलवंत राहिली नाही, पण त्यांना पुन्हा उठून उभं राहण्याची किंवा राज्य स्थापित करण्याचीही बळ त्यांच्याजवळ राहिले नाही. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मुलांनाही बंदी म्हणून द्यावे लागले. याच कारणामुळे इंग्रज म्हैसूर युद्धानंतर सेरिंगपट्टम करारानुसार सर्वात जास्त हानी झाली. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढील इंग्रज अधिकारी कोण होता जो पहिले म्हैसूर इंग्रज युद्धामध्ये होता? आपले ऑप्शन आहेत अ कर्नल स्मिथ, ब वेरन हेस्टिंग्स, क लॉर्ड वेल्सली, ड जोन सिमोन. आपले बरोबर उत्तर आहे अ कर्नल स्मिथ. कर्नल स्मिथ हा 1766 ते 1769 दरम्यान मेजर होता, जो इंग्रज म्हैसूर युद्धातही देखील होता. इंग्रज म्हैसूर युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी आणि म्हैसूरच्या दरम्यान झालं होतं. या युद्धात कर्नल स्मिथ यांनी इंग्रज अधिकारी म्हणून भूमिका निभावली होती. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गव्हर्नर जनरेशन्स भ्रष्टाचाराच्या आरोपावर लावण्यात आला होता? आपले ऑप्शन्स आहेत अ अल कॉर्नवॉलिस, ब वॉरन हेस्टिंग्स, क लॉर्ड मेयो, ड लॉर्ड मिंटो. आपले बरोबर उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स हे
फर्स्ट गव्हर्नर ऑफ प्रेसिडेन्सी होते. त्याचबरोबर ते हेड ऑफ सुप्रीम काउन्सिल ऑफ बेंगॉलही होते. त्याचमुळे त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा देखील मान होता. पण 1787 साली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप देऊन त्यांना सजा सुनावण्यात आली होती. तर गव्हर्नर जनरेशनच्या भ्रष्टाचाराचे आरोप हे वॉरन हॅस्टिंग्सवर लावण्यात आले होते. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गुरु पूर्वीच्या गुरूंचे सर्व कामे गोळा करून शास्त्रानुसार बनविला आहे. आपले पर्याय आहेत अ गुरु हर गोविंद, ब गुरु हर किशन, क गुरु अर्जुन देव, ड गुरु गोविंद. आपले बरोबर उत्तर आहेत क गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव यांनी आधीच्या सर्व गुरूंचे ज्ञान व शिकवण एकत्र करून आदि ग्रंथ हा ग्रंथ बनवला. हा शीख समाजासाठी देवग्रंथाबरोबर आहे. याचं पहिलं स्क्रिप्चर जे म्हणतो ते हरिमंदर साहिब या ठिकाणी इन्स्टॉल करण्यात आला होता. तर आपले बरोबर उत्तर आहे गुरु अर्जुन देव. आपला पुढचा प्रश्न आहे, 1818 मध्ये ब्राह्म समाज संस्थापक राममोहन रॉय यांनी कोणाच्या अर्थ आणि महत्वांबद्दल एक निबंध लिहिला. आपले पर्याय आहेत अ सामवेद, ब यजुर्वेद, क ऋग्वेद, ड गायत्री मंत्र. आपलं बरोबर उत्तर आहे गायत्री मंत्र. 1818 मध्ये ब्राह्म समाज संस्थापक राममोहन रॉय यांनी गायत्री मंत्राच्या अर्थ आणि महत्वांबद्दल एक निबंध लिहिला होता. ते बंगाली लेखक असून त्यांनी बऱ्याच विषयांवर लेख लिहिले होते. पण त्यांचा एकतेवर खूप विश्वास होता. त्याचबरोबर गायत्री मंत्राने कसे समाजात बदल घडू शकतो याचे महत्व लोकांसमोर यावे यासाठी त्यांनी त्याच्यावर एक निबंध लिहिला होता. आपला पुढचा प्रश्न आहे, 1853 मध्ये ब्राह्म समाजाचे सदस्य कोण बनले. 66 मध्ये भारताचे ब्राह्म सोसायटी ही त्यांची स्वतःची बोजकणी स्थापन केली. आपले पर्याय आहेत अ विजेंद्रनाथ टॅगोर, ब केशव चंद्रसेन, ई ईश्वरचंद्र विद्यासागर, ड राजाराम मोहन रॉय. आपले बरोबर उत्तर आहे ब केशव चंद्रसेन. केशव चंद्रसेन हे ब्रह्म समाजाचे 1856 मध्ये मेंबर झाले. त्याचबरोबर 1866 मध्ये त्यांनी स्वतःची आताचे ब्रह्म सोसायटी ही वोसकणी स्थापन केली. आपला पुढचा प्रश्न आहे, गांधीजींनी 1919 साली कोणाच्या विरोधात सत्याग्रहाची सुरुवात केली. आपले पर्याय आहेत अ मीठ कायदा, ब रोलेट ऍक्ट, क 1909 कायदा, ड 1919 कायदा. आपले बरोबर उत्तर आहे ब रोलेट ऍक्ट. रोलेट ऍक्ट हा असा ऍक्ट होता ज्यानंतर गांधीजींनी सत्याग्रहाला सुरुवात केली व गांधी एराचं खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. रोलेट ऍक्ट मध्ये काही असे कायदे होते ज्याने जनतेचं नुकसान होतं. ह्यासाठी सत्याग्रहाची सुरुवात गांधीजींनी केली. रोलेट ऍक्ट मध्ये असा एक नियम होता ज्यात पोलिसांना पुरेपूर सूट दिलेली गेली होती कोणतेही कारण नसताना कुठल्याही माणसाला अटक करण्याची. याचबरोबर अनेक कायदे असे होते ज्याने जनतेचं नुकसान होतं. हा सगळा रोलेट ऍक्टचा मेन उद्देश होता लोकांमध्ये वाढणाऱ्या देशाबद्दलच्या प्रेमाला संपवण्यासाठी. मग हे सगळं लोकांच्या निदर्शनास आणून गांधीजींनी रोलेट ऍक्टच्या विरोधात सत्याग्रहाला सुरुवात केली. आपला पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभा काँग्रेसच्या स्थापनेच्या संबंधित योग्य विधानांची निवड करा. पहिलं आहे, राष्ट्रीय सभेच्या स्थापना आधी ॲलन ह्यूम यांनी 1883 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. आपलं पुढचं वाक्य आहे, डिसेंबर 1885 मध्ये पुण्यास कॉलराचे साथ सुरू होती म्हणून पुण्याऐवजी मुंबईस अधिवेशन घेण्याचे ठरले. तिसरे, अध्यक्षस्थानी कानपूरचे थोर कायदे पंडित व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते.
चौथं, सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेला पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते. आपले पर्याय आहेत अ फक्त 1 व 2, प 2 व 4, क 3 व 4, ड 2 व 3. आपले बरोबर उत्तर आहे 3 व 4, म्हणजेच राष्ट्रीय सभा काँग्रेसच्या स्थापनेच्या संबंधित जे विधान बरोबर आहेत ते आहेत. अध्यक्षस्थानी कानपूरचे थोर कायदे पंडित व्योमेशचंद्र बॅनर्जी होते आणि सर्व हिंदुस्थानातून एकूण 72 प्रतिनिधी राष्ट्रसभेला पहिल्या अधिवेशनास उपस्थित होते. तर हे होते आजचे 10 MCQs. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमचे काही क्वेरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की करूया, नक्की कळवा. भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.